हेलो बच्चों, इन आवर प्रीवियस लेक्चर वी सॉ द एक्सप्रेशन फॉर क्रिटिकल वेलोसिटी ऑफ सैटेलाइट व्हेन सैटेलाइट इज अ वेरी क्लोज टू द अर्थ सरफेस इन टर्म्स ऑफ डेंसिटी. देयरफॉर वीसी इज इक्वल टू 2π अंडर रूट पाई रो जी बाय 3. ओके, एंड ऑल्सो सॉ व्हाट इज द टाइम पीरियड ऑफ सैटेलाइट एंड ऑब्टेन इट्स एक्सप्रेशन एंड हेंस शो दैट द स्क्वायर ऑफ टाइम पीरियड ऑफ सैटेलाइट is directly proportional to cube of radius of orbit of satellite and on what factor does it depends. Okay, now but today we are going to start here. The next question is, a satellite is orbiting very close to earth surface, a mean density rho show that mean density is rho show that the period of revolution of satellite is 3π/ρg under root 3π/ρg. Okay, लक्षात घ्या आपण कुठला प्रश्न पाहत आहो, यामध्ये काय दिलेलं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे. ओके, या ठिकाणी म्हटलेलं आहे की अर्थच्या सॅटेलाइट एकदम जवळ आहे. सॅटेलाइट जवळ असताना त्याच्या जे सर्क्युलर ऑर्बिट जे आहे, एकदम जवळचं सर्क्युलर ऑर्बिट जे आहे, त्या ऑर्बिटमध्ये जो सॅटेलाइट जो फिरत आहे त्याचा टाइम पिरियड, परंतु इन टर्म्स ऑफ डेन्सिटी, टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट इन टर्म्स ऑफ डेन्सिटी तुम्हाला शो करायचं आहे अंडर रूट 3π/ρg, अंडर रूट 3π/ρg. ओके, तर चला मग बघूया. कन्सिडर अ सॅटेलाइट ऑफ मास m, इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. ओके, एक सॅटेलाइट आहे की ज्याचं मास स्मॉल एम आहे, तो अर्थ भोवती रिव्हॉल्व होत आहे. ओके, ही अर्थ आहे, या अर्थची ही रेडियस आहे, सेंटर आहे, या एकदम अर्थच्या जवळ हा सॅटेलाइट रिव्हॉल्व होतो आहे. ठीक आहे, आपण काय म्हणतो आहे की सॅटेलाइट इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ बट इट इज व्हेरी क्लोज टू द अर्थ सरफेस. ओके, म्हणजे ही जे या ठिकाणी हाईट दिसत आहे, ही हाईट या अर्थच्या रेडियस पेक्षा खूप कमी आहे, त्यामुळे ही हाईटला आपण निग्लिजिबल म्हणूया, त्या ठिकाणी नॉट कन्सिडरेबल असं आपण म्हणू. ठीक आहे, किंवा असं म्हणू, एच इज व्हेरी व्हेरी लेस दॅन आर, मीन्स व्हॉट हियर, एच कॅन बी निग्लेक्टेड. आपल्याला माहित आहे की आर प्लस एच ऍक्च्युअली ही स्मॉल आर असते, आपल्याला हा कन्सेप्ट माहित आहे की स्मॉल आर मीन्स व्हॉट हियर, रेडियस ऑफ ऑर्बिट ऑफ सॅटेलाइट, स्मॉल आर मीन्स व्हॉट, आर प्लस एच. ओके, परंतु आपण म्हणतो आहे की सॅटेलाइट जो आहे हा व्हेरी क्लोज टू द सरफेस ऑफ अर्थ, दॅट्स वाय मीन्स व्हॉट हियर, हाईट ऑफ सॅटेलाइट इज व्हेरी व्हेरी लेस दॅन रेडियस ऑफ अर्थ, मीन्स व्हॉट हियर, एच कॅन बी निग्लेक्टेड, मीन्स व्हॉट, आर प्लस एच इज नियरली इक्वल टू आर, R plus H is nearly equal to R. ओके, म्हणजे R plus H म्हणजेच आपण त्याला R पण म्हणू शकतो, nearly equal to R म्हणतो आहे, म्हणून आपण R हा कन्सिडर करत आहोत. ओके, तर बघा, म्हणून या ठिकाणी मी घेतलेला आहे, कन्सिडर अ सॅटेलाइट ऑफ मास m इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. मास एम असलेला सॅटेलाइट अर्थ भोवती रिव्हॉल्व होत आहे. ओके, आणि त्याचा टाइम पिरियड आहे की जो आधीच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलेला आहे, द टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट ऑलरेडी वी डिस्कस इन अवर प्रिव्हियस लेक्चर. नाउ टी इज इक्वल टू 2π√r+h³/gm. ओके, आर प्लस एच क्यूब अपॉन जीएम. परंतु या एक्सप्रेशन मध्ये आपण काय म्हणत आहोत की सॅटेलाइट हा अर्थच्या जवळ आहे, म्हणजे एच ही खूप लहान आहे अर्थच्या रेडियस पेक्षा, म्हणजेच आपण या ठिकाणी म्हणतो आहोत की आर प्लस एच इज नियरली इक्वल टू आर. म्हणजे या ठिकाणी आपण काय करणार आहोत, आर प्लस एच त्या ठिकाणी कॅपिटल आर पुट करणार आहोत, परंतु त्याआधी आपण या ठिकाणी लिहूयात की वेअर कॅपिटल आर इज द रेडियस ऑफ अर्थ. एच इज द हाईट ऑफ सॅटेलाइट,
एंड m इज द मास ऑफ सैटेलाइट. ओके, r इज द रेडियस ऑफ अर्थ, h इज द हाइट ऑफ सैटेलाइट, g इज द यूनिवर्सल ग्रेविटेशनल कांस्टेंट एंड कैपिटल m इज द मास ऑफ अर्थ. ओके, this one is the expression for time period of satellite when satellite is at height h. okay, t is equal to 2 pi under root r plus h cube upon gm. okay, but satellite is very close to the earth surface, therefore here we have to take r plus h is nearly equal to r, means what here, put the value of r in equation r plus h, put the value of r plus h in equation 1. ओके, याला आपण इक्वेशन वन म्हटलेलं आहे आणि या इक्वेशन मध्ये आपण आर प्लस एच ची जी व्हॅल्यू आहे ते पुट करणार आहोत आर. ओके, तर आपल्याला मिळणार आहे टी इज इक्वल टू टू पाय अंडर रूट आर क्यूब अपॉन जी एम, आर क्यूब अपॉन जी एम. ओके, तर लक्षात घ्या तुम्हाला या ठिकाणी टाइम पीरियड ऑफ सॅटेलाइटचं एक्सप्रेशन विचारलेलं आहे परंतु ते इन टर्म्स ऑफ डेन्सिटी आहे. ओके, म्हणजेच टाइम पीरियड त्याची तुम्हाला डेन्सिटी काढायची आहे, डेन्सिटी इन टर्म्स ऑफ डेन्सिटी. टाइम पीरियडचं एक्सप्रेशन तुम्हाला काय मिळणार आहे, अंडर रूट 3 पाय बाय रो जी, हेच आपल्याला शो करायचं आहे. ज्या वेळेला आपण डेन्सिटीच्या संदर्भात बोलत असतो त्यावेळेला बोलत असतो डेन्सिटी ऑफ अर्थ. ओके, डेन्सिटी ऑफ अर्थ, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. ओके, तुम्हाला सर्वांना माहित आहे अर्थचा व्हॉल्यूम काय असतो, कारण अर्थ ही स्फेरिकल आहे, त्यामुळे व्हॉल्यूम ऑफ अर्थ काय होणार, अर्थ इज स्फेरिकल, अर्थ इज स्फेरिकल, व्हॉल्यूम ऑफ अर्थ काय होईल, 4/3 πr³. हे झालं अर्थचं व्हॉल्यूम. आपण या ठिकाणी लिहितो आहे डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, म्हणजे मास इज इक्वल टू, देअरफॉर मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, देअरफॉर मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू 4/3 πr³. ओके, हा रो आपण तिकडे पण तिकडून पण लिहू शकतो, पाय आर क्यूब इंटू रो, कॅपिटल एम इज इक्वल टू 4/3 πr³ इंटू रो. ओके, नाव दे नाव हिअर पुट दी व्हॅल्यू ऑफ एम इन इक्वेशन टू, याला आपण टू इक्वेशन म्हटलं होतं, या टू इक्वेशन मध्ये आपण त्याला पुट करणार आहोत. ओके, टी इज इक्वल टू 2 πr अंडर रूट आर क्यूब, कॅपिटल एम ची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आहे 4/3 πr³ रो. ओके, 4/3 πr³ रो. ओके, लक्षात घ्या या ठिकाणी जे आपल्याकडे इक्वेशन आहे टी इज इक्वल टू 2 πr अंडर आर क्यूब बाय जी एम, हे कशाचं एक्सप्रेशन आहे, दिस इज द एक्सप्रेशन फॉर टाइम पीरियड ऑफ सॅटेलाइट, इट इज when the satellite is very close to the earth surface. ओके, हे त्याचं एक्सप्रेशन आहे आणि त्यामध्ये आपण एम ची व्हॅल्यू पुट केलेली आहे, एम ची व्हॅल्यू पुट केली त्यावेळेला डेन्सिटीच इन टर्म्स ऑफ डेन्सिटीच एक्सप्रेशन मिळेल. लक्षात घ्या आपल्याला टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइटचं एक्सप्रेशन आपण आधीच्या लेक्चरला काढलेलं आहे, द एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट टी इज इक्वल टू अंडर रूट आर प्लस एच क्यूब अपॉन जी एम, हे एक्सप्रेशन या आधीच्या लेक्चरला आपण काढलेलं आहे. या ठिकाणी मी लिहिलेलं आहे टी इज इक्वल टू 2 πr अंडर रूट आर प्लस एच क्यूब अपॉन जी एम. ओके, परंतु आपल्याला या ठिकाणी म्हटलं आहे की दिस इज द एक्सप्रेशन, नाउ शो दॅट द एक्सप्रेशन फॉर द टाइम पीरियड ऑफ सॅटेलाइट व्हेन दॅट सॅटेलाइट इज व्हेरी क्लोज टू द अर्थ सरफेस, देअरफॉर हियर वी हॅव टू पुट आर प्लस एच इन प्लेस ऑफ आर प्लस एच कॅपिटल आर. ओके, आर प्लस एच इज नियरली इक्वल टू आर कॅपिटल आर. ओके, मग आपल्याला मिळालं होतं टी इज इक्वल टू 2 πr अंडर रूट आर क्यूब बाय जी एम. मग इथे तुम्ही काय म्हणणार आहात, हे कशाचं एक्सप्रेशन आहे, जेव्हा सॅटेलाइट खूप जवळ आहे, व्हेन सॅटेलाइट इज व्हेरी क्लोज टू द अर्थ सरफेस, नाउ दॅट्स टाइम यू वॉन्ट टू गेट टी इज इक्वल टू 2 πr अंडर रूट आर क्यूब बाय जी एम, इज द एक्सप्रेशन फॉर
time period of satellite in when that satellite is very close to the earth surface. Okay, या ठिकाणी काय होणार आहे, t is equal to 2 pi s अंडर रूट मध्ये जाईल तर तो काय होईल 2 चा व्हील 4 या ठिकाणी पाय व्हील पाय स्क्वेअर आर क्यूब ओके जी 4 डिवाइडेड बाय 3 आहे तो पुन्हा वरती गेला म्हणजे इनटू 3 व्हील आपण या ठिकाणी असं पण लिहू शकतो ओके पाय आर क्यूब रो ओके पाय आर क्यूब रो असं झालेला आहे बघा या ठिकाणी 4 4 कॅन्सल होईल पाय स्क्वेअर मधला एक पाय कॅन्सल होईल आर क्यूब कॅन्सल झालेला आहे आपल्याला मिळणार आहे टी इज इक्वल टू 3 पाय डिवाइडेड बाय रो आणि जी ओके 3 पाय बाय रो जी असा आपल्याला मिळेल टाइम पीरियड ऑफ सैटेलाइट इन टर्म्स ऑफ डेंसिटी किंवा टाइम पीरियड ऑफ काय म्हटलं आपण या ठिकाणी सैटेलाइट इज ऑर्बिटिंग व्हेरी क्लोज टू अर्थ सरफेस ऑफ मीन डेंसिटी रो ओके तर टी इज इक्वल टू तुम्हाला मिळतो आहे अंडर रूट 3 पाय बाय रो जी पाय रो जी ओके या ठिकाणी आपण म्हटलेलं आहे आपल्याला जे मिळालेलं आहे टाइम पीरियड मिळाल्यावरून आपण या ठिकाणी म्हणू शकतो की दिस इज द एक्सप्रेशन फॉर टाइम पीरियड इन टर्म्स ऑफ डेंसिटी ओके दिस इज द एक्सप्रेशन फॉर दिस इज द एक्सप्रेशन फॉर टाइम पीरियड इन टर्म्स ऑफ डेंसिटी इन टर्म्स ऑफ डेंसिटी ओके तर चला एक वेळेस पुन्हा समजून घेऊया हे या एक्सप्रेशन मध्ये तुम्हाला काय विचारलेलं होतं की टाइम पीरियड ऑफ सैटेलाइट इन टर्म्स ऑफ डेंसिटी विचारलेलं होतं त्यासाठी आपल्याला टाइम पीरियड ऑफ सैटेलाइट माहित आहे ओके आणि त्यानंतर मग तुम्ही काय केलेलं आहे की आपल्याला इन टर्म्स ऑफ डेन्सिटी काढायचं आहे आणि व्हेरी क्लोज त्यावेळेला जो सॅटेलाइट व्हेरी क्लोज टू दी अर्थ सर्फेस आहे त्यामुळे आपण या ठिकाणी आर प्लस एच इज नियरली इक्वल टू कॅपिटल आर घेतलेलं आहे म्हणून आपल्याला हे एक्सप्रेशन मिळालं आणि इन टर्म्स ऑफ डेन्सिटी घेऊन कॅपिटल एच ची व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये पुट केली आणि त्यानंतर आपल्याला टी इज इक्वल टू अंडर रूट 3 पाय बाय रो जी असं मिळालं ओके तर चला बघूया नेक्स्ट is define the gravitational field okay define the gravitational field now gravitational field ka concept hai okay it is an imaginary region or space around the body in which the gravitational force of attraction can be experienced by the other bodies is called as gravitational field aplya jawad ek body ahe ek samjha suppose earth ahe theek hai तर या अर्थ मध्ये एक इमेजनरी रिजन आहे की ज्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे या अर्थच्या सर्व बाजूला एक इमेजनरी रिजन आहे तो इमेजनरी रिजन म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन ओके आणि ती इमेजनरी रिजन म्हटलं म्हणजे जो म्हणजे या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे सर्व ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे मग हा जो रिजन आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शनचा ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा या रिजनला या इमेजनरी स्पेसला आपण काय म्हणतो आहे ग्रॅव्हिटेशनल फील्ड म्हणतो की जर या इमेजनरी रिजनच्या संपर्कात जर एखादी दुसरी जर कधी बॉडी येत असेल तर ती स्वतःला अनुभव करेल की माझ्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होतो आहे ओके माझ्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होतो आहे जसं उदाहरणार्थ मी अर्थवरती आहोत माझ्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होत असल्यामुळे मी अर्थवरती आहो अदरवाईज मी कुठे असलो असतो हवेमध्ये असलो असतो ओके तुम्ही सुद्धा सर्व ना हवेत असले असते ओके म्हणून आपण ग्रॅव्हिटेशनल फील्डला कसं डिफाईन करणार आहात हाऊ कॅन बी डिफाईन ऍज अ ग्रॅव्हिटेशनल फील्ड ग्रॅव्हिटेशनल फील्ड मीन्स व्हॉट हियर इट इज अन इमॅजिनरी रिजन ऑर अ स्पेस ओके कशाचा राऊंड दी बॉडी अशी एखादी बॉडी की ज्या बॉडीच्या भोवती एक इमॅजिनरी स्पेस आहे अथवा रिजन आहे की इन विच द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन कॅन बी एक्सपिरियन्स बाय दी अदर बॉडीज इज कॉल्ड एज ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ दॅट बॉडी
ओके तर आपण याला ग्रॅव्हिटेशनल फील्ड म्हणूया तर चला